श्री क्षेत्र हनुमान टाकळी तालुका पाथर्डी येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा नारळ फुटला. गावचे कारभारी ठरवण्यासाठी धावपळ सुरू. आमचे पाथर्डी प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमान टाकळी तालुका पाथर्डी येथील श्री समर्थ ग्रामविकास पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ आज गावातील श्री क्षेत्र हनुमान मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी येथे पॅनल प्रमुख सुभाष बर्डे, सामाजिक कार्यकर्ते व अनिश्चय अहमदनगरचे शहराध्यक्ष विष्णू गायकवाड, माजी सरपंच काशीनाथ बर्डे, बाबासाहेब बर्डे, दिलीप काजळे, प्रहारचे जिल्हा संघटक डॉक्टर विठ्ठल गायकवाड, गंगाधर बर्डे, मोहनराज दगड खैर, चेअरमन बंडू बर्डे, निलेश काजळे, संजय बर्डे, अशोक काजळे, वसंत बाबा, बाबासाहेब बर्डे, बाबासाहेब बावणे, हरिभाऊ मरकड, नानासाहेब बांदल, डॉक्टर बाळू बर्डे, अशोक बावणे, बाळासाहेब काजळे, रमेश मुळे, रावसाहेब बल्पे, बाळू बर्डे, बंडू बर्डे, पाराजी मोरे, लक्ष्मण बर्डे, वसंत बर्डे, सूर्यभान बावणे, शेषराज दगड खैर, साहेबराव नवगिरे आदी मंडळी उपस्थित होते. यावेळी सर्वांमध्ये पॅनलमधील सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचा निश्चय करण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा रणसंग्राम सध्या जोरात सुरू असल्याने ग्रामीण राजकारणाचा भलताच धुराळा उडू लागला आहे. तालुक्यातील गाव पातळीवरती बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्या करून निवडणुका होत आहेत. या गावात निवडणुकीसाठी दोन पॅनल एकमेकासमोर उभे आहेत, परंतु हे दोन्ही पॅनल हे शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या बाजूने असूनही ग्रामपंचायत बिनविरोध न होता निवडणूक लागली आहे. प्रभाग एकमधील समर्थ ग्रामविकास पॅनलचे भाऊसाहेब जाधव यांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित 8 जागांसाठी 17 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या राजकीय रणधुमाळीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने दिसून येत आहे. त्यामुळे प्रचारात सोशल मीडियातून धुराळा उडाला आहे. गाव पातळीवरील गाव पुढारी जातीने तळ ठोकून गावातच आहेत. ते प्रचाराचा आराखडा गमिनी गावा आखत आहेत. प्रचाराला फार कमी वेळ असल्याने सगळीच गडबड एकदाच सुरू झालेली आहे. प्रचाराचा रंगारंग बघितल्यानंतर कोरोना होता की नाही असाच प्रश्न प्रकर्षानं जाणवत आहे. उमेदवाराचे चिन्ह, नमुना मतपत्रिका, मतदार यादी, छपाई, डिजिटल बॅनर, छपाई जोमाने सुरू आहे. आमचा नेता पॉवरफुल असे डिजिटल बॅनरचे झेंडे गावात झळकू लागले आहेत. प्रचाराचे रंग सोशल मीडियामुळे भलतीच वाढलेले आहे. प्रत्येकाच्या हाती मोबाईल असल्यामुळे आपले विचार जनतेसमोर पोहोचवण्यात तशी फारशी अडचण नाही, परंतु गाव पातळीवरतील तिढे सोडवण्यात जो यशस्वी होईल तोच गाव जिंकेल. त्यामुळे मुरब्बी नेत्याची या निवडणुकीत पकड दिसत आहे. युवकांनी या निवडणुकीत उडी घेतल्यामुळे निवडणुकीची रंगत आणखीच वाढलेली आहे. काही ठिकाणी नव्या जुन्यांची भट्टी पक्की जमवलेली आहे. सुशिक्षित महिला उमेदवार निवडत लोकांसमोर चांगले पर्याय ठेवण्यात आले आहे. प्रचाराचे नारळ ग्रामदैवत मंदिरासमोर फुटले आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच उमेदवार मत मागत आहेत. दरम्यान या निवडणुकीत सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्याने अनेकांची पंचायत झाली आहे. निवडणूक झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांमधून पदासाठी सोडत होणार आहे, त्यामुळे निवडणुकीचा उत्साह मात्र काही प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे निवडणुकीत तरुणांचा भरणा जास्त असल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच गावचे कारभारी लय भारी हे मात्र निवडणुकीनंतरच ठरणार असल्याने सर्वांनाच त्याची उत्सुकता लागली आहे. गावामध्ये निवडणुका होत असल्याकारणाने या निवडणुका शांततेच्या खेळमेळीच्या तसेच तरुण पिढीला व्यसनाच्या नादी न लावता शांत वातावरणात पार पाडावेत असे आवाहन विष्णू गायकवाड यांनी केले आहे. आमचे प्रतिनिधी योगेश गायकवाडसह RBM न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा.